विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एज्युकेशनल व्हिडिओज मध्ये तुमचं स्वागत. आज आपण बघणार आहोत सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन जी आहे ती कसं कार्य करते, हाऊ सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वर्क्स. तर ह्या वॉशिंग मशीनची कार्यपद्धती समजावून घेण्यासाठी आपण ह्या उजव्या बाजूला वरच्या बाजूला ह्या वॉशिंग मशीनची सर्किट डायग्राम काढलेली आहे आणि ह्या सर्किट डायग्रामच्या आधारे आपण ह्या वॉशिंग मशीनचं काम कसं चालतं ते सविस्तर बघणार आहोत. आता मी तुम्हाला माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण वॉशिंग मशीनच्या बाबतीत वॉशिंग, रिन्सिंग आणि स्पिनिंग ह्या तीन क्रिया करतो आणि ह्या तीन क्रिया कशा केल्या जातात सर्किट डायग्रामच्या आधारे आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे, वॉशिंग मशीनचा वापर करण्यासाठी आपण काय करणार आहे, पहिल्यांदा वॉशिंग मशीनचा जो वॉश सिलेक्टर आहे तो आपण वॉश किंवा रिन्स स्थितीत घेणार. हा वॉश सिलेक्टर वॉश किंवा रिन्स स्थितीत घेतल्यामुळे खालचा साईडचा असणारा ड्रेन वॉल म्हणजे जो वॉश टबच्या तळाशी आहे तो बंद होणार. नंतर आपण काय करणार आहे, इथं जे वॉटर इनलेट आहे ह्या वॉटर इनलेटला नळाच्या पाण्याचं कनेक्शन आपण दिलेलं आहे, ते नळाचं पाणी आपण ह्या वॉटर इनलेट मधून वॉश टब मध्ये सोडणार. एका विशिष्ट लिमिट पर्यंत ते पाणी सोडणार म्हणजे ज्या प्रमाणात कपडे आहेत त्या प्रमाणात आपण ते पाणी सोडणार. त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण डिटर्जंट टाकणार आणि जे खराब झालेले कपडे जे आपल्याला धुवायचे ते कपडे आपण वॉशटबच्या वरचं झाकण उघडून त्यामध्ये ते कपडे टाकून वॉशटबचं झाकण बंद करणार. वॉशटबचं झाकण बंद केल्यानंतर आता हा वॉश टायमर जो आहे, जसे कपडे असतील जेवढं कपड्यांचं मळण्याचं प्रमाण असेल कपड्यांचं जेवढं प्रमाण असेल त्यानुसार आपण वॉश टायमरच्या टायमिंगचं सेटिंग करणार. वॉश टायमर हा 15 मिनिटांपर्यंत आपण सेट करू शकतो. मग हे 15 मिनिटं जे आहेत हे 15 मिनिटांचा जो कालावधी तो जास्तीत जास्त कालावधी आहे, त्यापेक्षा कमी कालावधीसाठी सुद्धा आपण वॉश टायमर सेट करू शकतो. वॉश टायमर आपण ज्यावेळेस सेट करू त्यावेळेस तो वॉश टायमर ऑन होईल. वॉश टायमर ऑन झाल्यानंतर आता पुढची जी प्रक्रिया आहे ती आपण सर्किट डायग्रामच्या आधारे बघूया. आता आपण काय केलेलं आहे, परत एकदा रिपीट करतो, आपण वॉशिंग मशीनचा सप्लाय दिलेला आहे, वॉश सिलेक्टर वॉश किंवा रिन्स स्थितीत घेतलेला आहे, वॉटर इनलेटद्वारे वॉश टबमध्ये पाणी सोडलेलं आहे, त्यामुळं हा ड्रेन वॉल ज्यावेळेस बंद झालेला असेल म्हणजे हा वॉश किंवा स्थितीत घेतल्यानंतर ड्रेन वॉल बंद होऊन वॉश टब मध्ये पाणी साठून राहील. त्यामध्ये आपण डिटर्जंट टाकलेला आहे, जे कपडे धुवायचे आहेत ते कपडे आपण त्या वॉश टब मध्ये टाकलेले आहेत आणि आपण वॉश टायमर एका विशिष्ट टायमिंग पर्यंत सेट केला. आता ज्यावेळेस वॉश टायमर सेट करू त्यावेळेस वॉश टायमर आपण ऑन केलेला आहे, ह्या पुढची जी स्पष्टीकरण आहे ह्याच्या पुढचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण सर्किट डायग्रामच्या आधारे बघूया. आता आपण काय केलंय, वॉश टायमर ऑन केलेला आहे. वॉश टायमर ऑन केला की आता या ठिकाणी बघा, सर्किट अरेंजमेंट आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. डाव्या बाजूला दाखवलेली जी आहे ती वॉश मोटर आहे, म्हणजे ही जी मोटर आहे वॉश मोटर ती म्हणजे ही मोटर आहे आणि ही स्पिन मोटर आहे ती ही मोटर आहे. ठीक आहे, हा वॉश टायमर आहे इथला आणि हा आहे स्पिन टायमर. वॉश सिलेक्टर हा इज नॉट अ इलेक्ट्रिकल स्विच, दिस ओनली टू आर इलेक्ट्रिकल स्विचेस. ओके, आणि स्पिन टबचं झाकण उघडल्यानंतर ओपन होणारा आणि झाकण बंद केल्यानंतर क्लोज होणारा हा मायक्रो स्विच. तर आपण वॉश टायमर सेट करू आणि वॉश टायमर सेट केल्यानंतर म्हणजे वॉश टायमर ऑन केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा, ही जी वॉश मोटर आहे म्हणजे ही जी मोटर आहे इथं डायग्राम मध्ये ही तुम्हाला मोटर जी दिसते त्या मोटरला सप्लाय कसं मिळतो बघूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो वॉशिंग मशीन मध्ये की इतर प्रकारच्या कुठल्याही विद्युत उपकरणांमध्ये आपण बघितलं की फेज वायर नेहमी आपण स्विच मध्ये आणलेली आहे आणि न्यूट्रल वायर ही आपण डायरेक्ट देतो, पण इथं मात्र आपल्याला सर्किट अरेंजमेंट मध्ये नेमकं उलट केलेलं दिसतंय. उलट म्हणजे काय की फेज वायर जी आहे ती डायरेक्ट मोटरला दिलेली आहे आणि न्यूट्रल वायर मात्र कशामध्ये आणलेली, वॉश टायमर आणि स्पिन टायमर मध्ये आणलेली. ह्याचं कारण काय, तर हा कंट्रोल पॅनल आहे तो इथं वरच्या बाजूला आहे आणि वरच्या बाजूला आपण इथं वॉटर इनलेट जोडतोय. कधी कधी काय होतं की हे पाणी आत घेत असताना पाण्याचे तुषार उडून किंवा पाणी उडून हा कंट्रोल पॅनल थोडासा ओलसर होऊ शकतो आणि आतल्या कदाचित कॅव्हिटी मधून ते पाणी वॉश टायमर पर्यंत जाऊ शकतं. आणि जर फेस टर्मिनल जर आपण इथं कंट्रोल पॅनल मध्ये जर आणला तर थोडीशी एक पॉसिबिलिटी निर्माण होती की आपल्याला लिकेज करंट वगैरे किंवा लिकेज करंट येऊन आपल्याला थोडासा शॉक बसल्याची जाणीव होऊ शकते. तर तो धोका टाळण्यासाठी म्हणजे ती शक्यता टाळण्यासाठी आपण काय केलेलं आहे, या कंट्रोल पॅनल मध्ये सप्लायच्या फेज ऐवजी न्यूट्रल टर्मिनल आणलेले आणि जे फेज टर्मिनल आहे ते फेज टर्मिनल आपण डायरेक्ट मोटरला दिले. हा बदल ही डायग्राम काढत असताना लक्षात ठेवा की आपण वी आर नॉट टेकिंग फेज टर्मिनल इन टायमर्स, वी आर टेकिंग न्यूट्रल टर्मिनल्स इन टायमर. ओके, हा बदल झाला. आता ज्यावेळेस
आपण वॉश टाइमर ऑन करू त्यावेळेस फेस टर्मिनलचा सप्लाय जर वॉश मोटरला डायरेक्ट मिळालेला जाईल. आता न्यूट्रल टर्मिनल कसं मिळतं आपण बघूया. जे हा वॉश टाइमर आहे, हा वॉश टाइमर आपण ज्यावेळेस सेट करू त्यावेळेस वॉश टाइमर मध्ये असणारी जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग काय होईल, ताणली जाईल. आणि स्प्रिंग ताणली गेल्यानंतर जोपर्यंत स्प्रिंग मध्ये स्थिती ऊर्जा साठवलेली आहे तोपर्यंत गिअर प्रणालीद्वारे आणि आतल्या त्या टायमरच्या मेकॅनिझमद्वारे हा जो वॉश टायमरचा कॉमन टर्मिनल आहे, हा कॉमन टर्मिनल जोपर्यंत स्प्रिंग मध्ये स्थिती ऊर्जा साठवलेली तोपर्यंत आळीपाळीने टर्मिनल क्रमांक एक आणि टर्मिनल क्रमांक दोन ह्याला चिकटत राहील. म्हणजे आता मी जर तुम्हाला दाखवलं की हा टर्मिनल क्रमांक एक आहे आणि हा टर्मिनल क्रमांक दोन आहे आणि हा कॉमन टर्मिनल आहे, तर जोपर्यंत आपण वॉश टायमर ऑन केलेला आहे तोपर्यंत हा कॉमन टर्मिनल वन टू वन टू म्हणजे ह्या डायग्राम मध्ये इथं हा जो कॉमन टर्मिनल आहे इथं वर एकदा आणि एकदा खाली असा आळीपाळीने काय होत राहील, टच होत राहील. आणि त्यामुळे काय होईल बघा, ज्यावेळेस हा कॉमन टर्मिनल हा टर्मिनल क्रमांक एकच्या संपर्कात येईल त्यावेळेस ह्या वॉश मोटरचं मंडल कसं पूर्ण होईल बघा. हे न्यूट्रल टर्मिनल, हे कॉमन टर्मिनल, हे एक नंबरचं टर्मिनल आणि इथून हा जो कॅपॅसिटर आहे आता ह्या टर्मिनलला त्यावेळेस सप्लाय मिळणार नाही त्यामुळे हे टर्मिनल फक्त उपयोगात येईल आणि हा कॅपॅसिटर जो आहे तो स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीज मध्ये जोडणार आहे. लक्षात आलं? आणि न्यूट्रल वायर फेज वायर तर आपल्याला डायरेक्ट मोटरला दिलेली त्यामुळे ह्या मोटरचं मंडल पूर्ण होईल. सपोज ह्या स्थितीत ही जी वॉश मोटर आहे ही क्लॉकवाईज दिशेने फिरायला सुरुवात झाली. लक्षात आलं? ही मोटर क्लॉकवाईज दिशेने फिरायला सुरुवात झाली म्हणजे ही मोटर आपण क्लॉकवाईज दिशेने फिरायला सुरुवात झाली म्हणजे हा बेल्ट असा फिरेल, बरोबर आहे? हा बेल्ट असा फिरल्यानंतर तो पुलीला फिरवेल, ही बेल्ट पुलीला फिरवेल, ती पुली फिरल्यामुळे हा एजिटेटर शाफ्ट फिरेल, एजिटेटर शाफ्ट फिरल्यामुळे हा एजिटेटर क्लॉकवाईज दिशेने फिरेल. कधीपर्यंत? जोपर्यंत हा कॉमन टर्मिनल एक नंबर टर्मिनलला टच झालेला आहे तोपर्यंत, बरोबर आहे? नंतर काही वेळानंतर म्हणजे ह्या वॉश टायमर मध्ये व्यवस्था अशी केलेली की तो सतत कॉमन टर्मिनल एकदा एक नंबर टर्मिनलला एकदा दोन नंबर टर्मिनलला काही कालावधीसाठी फॉर फ्यू सेकंड काही वेळासाठी वर काही वेळासाठी खाली असा टच होत राहील. आता ज्यावेळेस अशा प्रकारे एक नंबरला चिकटून हा कॉमन टर्मिनल एक नंबरला चिकटून किंवा टचला टच होऊन ज्यावेळेस हा एजिटेटर क्लॉकवाईज दिशेने फिरेल त्यावेळेस ह्या वॉश टब मध्ये डिटर्जंट युक्त पाणी, डिटर्जंट आणि कपडे जे टाकलेले तो एजिटेटर फिरल्यामुळे त्याला उंचवटे असल्यामुळे त्या पाण्यात काय निर्माण होईल, डिटर्जंट युक्त पाण्यात खळबळ निर्माण होईल त्यामुळे जे कपडे ते डिटर्जंट युक्त पाण्यात खळबळले जातील. आता ज्यावेळेस वॉश टायमर मधला हा कॉमन टर्मिनल टर्मिनल क्रमांक दोन ला टच होईल त्यावेळेस काय होईल बघा, दोन ला टच झाल्यानंतर हा सप्लाय न्यूट्रल टर्मिनलचा सप्लाय हा दोन ला मिळून हा जो कॅपॅसिटर आहे जो पूर्वी स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीज मध्ये जोडला जात होता आता हे टर्मिनल इथं दिल्यामुळे स्टार्टिंग वाइंडिंगला हे टर्मिनल डायरेक्ट मिळाला आणि हा कॅपॅसिटर मात्र कुठल्या वाइंडिंगच्या सिरीज मध्ये आला, रनिंग वाइंडिंगच्या सिरीज मध्ये आला. त्यामुळे ह्या मोटरची फिरण्याची जी दिशा आहे मगाशी कुठे कुठल्या दिशेने फिरत होती मोटर, क्लॉकवाईज दिशेने फिरत होती, पण आता कॅपॅसिटर हा ह्या वाइंडिंग ऐवजी ह्या वाइंडिंगच्या सिरीज मध्ये आल्यामुळे ही जी मोटर आहे ती अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरायला सुरुवात होईल. म्हणजे ही मोटर अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरेल त्यामुळे बेल्ट मागाच्या दिशेच्या उलट्या दिशेने फिरेल त्यामुळे ही पुली पण अँटी क्लॉकवाईज दिशेने आणि हा एजिटेटर सुद्धा अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरेल. त्यामुळे आता एजिटेटरच्या त्या उंचवट्यामुळे पाण्यात खळबळ निर्माण होईल पण अगोदर ज्या दिशेने खळबळ निर्माण झाली त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने खळबळ निर्माण होईल. थोडक्यात काय, तर जोपर्यंत आपण हा वॉश टायमर सेट केलेला आहे आणि जोपर्यंत हा कॉमन टर्मिनल एक आणि दोन ह्या दोन टर्मिनलला आळीपाळीने चिकटत राहील तोपर्यंत ह्या मोटरची फिरण्याची दिशा एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज एकदा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज त्यामुळे त्या दिशेच्या बदलामुळे हे एजिटेटरची पण फिरण्याची दिशा एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज असा एजिटेटर दोन्ही दिशेने फिरत राहील आणि दोन्ही दिशेने एजिटेटर फिरल्यामुळे हा जो वॉश टब आहे त्या वॉश टब मध्ये डिटर्जंट युक्त पाण्यात दोन्ही दिशेने खळबळ निर्माण होईल आणि दोन्ही दिशेत खळबळ निर्माण झाल्यामुळे कपडे धुण्याची जी क्रिया आहे कपड्यांमध्ये असणारा जो मळ तो निघण्याची जी क्रिया आहे ती अतिशय परिणामकारक होईल. आता काय होईल, जोपर्यंत ह्या वॉश टायमर आपण सेट केलेला आहे तेवढ्या वेळेपर्यंत ह्या वॉश टायमर मध्ये मी आता सांगितलेली क्रिया चालू राहील. त्यावेळेस हा वॉश टायमर हळूहळू अँटी क्लॉकवाईज दिशेने ऑफ स्थितीत येईल. हा वॉश टायमर ऑफ स्थितीत आला की ह्या वॉश टायमर ऑफ झाल्यानंतर तो कॉमन टर्मिनल एक किंवा दोनच्या संपर्कात येणार नाही आणि मोटर फिरायची बंद होईल. ज्यावेळेस टायमर ऑफ होईल त्यावेळेस मोटर फिरायची बंद होईल. मोटर फिरायची बंद झाली की आता काय झालेलं असेल, कपड्यांचा मळ स्वच्छ झालेला असेल, कपडे स्वच्छ झालेले असतील, पाणी घाण झालेलं असेल, त्यावेळेस आपण काय करणार आहे, हा जो वॉशिंग मशीनच्या बाहेरच्या साईडचा जो ड्रेन पाईप आहे
हा ड्रेन पाइप आपण खाली सोडणार आहे बरोबर. आणि ड्रेन पाइप खाली सोडून हा वॉश सिलेक्टर आपण ड्रेन स्थितीत घेतला की वॉश टबच्या तळाशी असणारा जो ड्रेन वाल्व आहे म्हणजे त्याची झडप आहे ती उघडी होईल आणि उघडी झडप झाली की वॉश टब मधलं जे घाण पाणी आहे ते घाण पाणी ह्या ह्या पाईपद्वारे आणि ह्या ड्रेन पाईपद्वारे काय होईल बाहेर निघून जाईल. ही झाली वॉशिंगची क्रिया. लक्षात आली? आता पुढची जी क्रिया आहे वॉशिंग सायकल मधली जी पुढची क्रिया आहे ती रिन्सिंग आहे. रिन्सिंगच्या क्रियेत आपण काय करतोय कपडे जे धुतलेले आहेत त्या कपड्यामध्ये जो साबणाचा आणि डिटर्जंटचा अंश शिल्लक राहिलेला आहे तो अंश आपण स्वच्छ पाण्याने काय करणार आहे खळगळून काढणार आहे. म्हणजे वॉशिंगच्या क्रियेप्रमाणेच ही क्रिया करायची. फक्त काय करणार आहे आपण डिटर्जंट युक्त पाण्यात कपडे खळगळण्याऐवजी स्वच्छ पाण्यात आपण कपडे खळगळणार आहे बरोबर आहे. मग ह्या क्रियेसाठी सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या वॉशिंगच्या क्रियेप्रमाणेच करायच्या. फक्त वॉश टब मध्ये पाणी घेताना स्वच्छ पाणी घ्यायचंय त्यात डिटर्जंट मिक्स करायचं नाही. मग आपण काय करणार आहे परत एकदा हा वॉश सिलेक्टर वॉश किंवा रिन्स स्थितीत घेणार त्यामुळं वॉश टबच्या तळाशी असणारा ड्रेन वॉल्व आहे तो बंद होणार. तो वॉल्व बंद झाला की आपण वॉटर इनलेटद्वारे वॉश टब मध्ये स्वच्छ पाणी सोडणार. स्वच्छ पाणी सोडलं की वॉश टबचं झाकण कपडे तसेच आहेत त्यात धुतलेले वॉश टबचं झाकण बंद करणार. वॉश टायमर आपण आता सेट करणार पण आता कपडे धुण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा कपडे स्वच्छ पाण्यात खळबळण्यासाठी वेळ लागत नाही. फॉर एक्झाम्पल आपण 10 मिनिटं समजा वॉशिंगसाठी दिलेले तर रिन्सिंगसाठी 10 मिनिटं थांबण्याची गरज नाही. रिन्सिंगसाठी तुम्ही कमी कालावधी सेट करू शकता. वॉश टायमरने आपण परत टायमिंग सेट केलं की परत मागाशी सांगितल्याप्रमाणेच सगळी क्रिया म्हणजे वॉश टायमरद्वारे ही वॉश मोटर एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज असं दोन्ही दिशेने फिरवली जाईल. पाणी कपडे जे आहेत ते स्वच्छ पाण्यात वॉश टब मधल्या स्वच्छ पाण्यात आता धुतलेले कपडे काय होतील खळबळले जातील आणि ते कपडे खळबळले गेल्यामुळे त्या कपड्यामध्ये राहिलेला जो डिटर्जंटचा अंश आहे तो सगळा निघून जाऊन कपडे पूर्णपणे स्वच्छ होतील. वॉश टायमर ज्यावेळेस ऑफ होईल त्यावेळेस आपण काय करणार वॉश टबचं झाकण उघडणार. हा वॉश सिलेक्टर ड्रेन स्थितीत घेणार. आता काय होईल खळबळलेलं कपडे खळबळून जे डिटर्जंटचं पाणी आहे कपड्यामध्ये शिल्लक राहिलेलं ते डिटर्जंट युक्त पाणी जे आहे ज्या जे कपडे खळबळून बऱ्यापैकी कपडे स्वच्छ करून जे शिल्लक राहिलेलं पाणी ते ह्या वॉश टबच्या तळाशी असलेल्या ह्या पाईपद्वारे आणि ड्रेन पाईपद्वारे आपण बाहेर काढणार. ही झाली रिन्सिंगची क्रिया. म्हणजे रिन्सिंगची क्रिया आणि वॉशिंगची क्रिया करण्यासाठी आपल्याला सगळी कृती तीच करायची. फक्त एकच बदल करायची की रिन्सिंगच्या क्रियेच्या वेळेस आपण वॉश टब मधल्या पाण्यात डिटर्जंट मिक्स करणार नाही. लक्षात आलं? आता पुढची जी क्रिया आहे म्हणजे वॉशिंग सायकल मधली दोन क्रिया बघितल्या आपण वॉशिंग बघितली रिन्सिंग बघितली ते पुढची जी क्रिया आहे त्याचं नाव आहे स्पिनिंग. ही स्पिनिंगची क्रिया करण्यासाठी काय काय केलं जातं वॉश टबचं झाकण उघडून वॉश टब मधले धुतलेले जे कपडे आहेत हे धुतलेले कपडे आपण काय करतो स्पिन टब वरचं झाकण उघडतो आणि धुतलेले कपडे स्पिन ड्रम मध्ये टाकतो आणि स्पिन टबचं झाकण आपण बंद करतो. स्पिन टबचं झाकण बंद केल्यानंतर हा स्विच काय होईल ऑन होईल. ज्यावेळेस आपण स्पिन टबचं झाकण उघडलं असेल त्यावेळेस हा जसा आकृतीत दाखवलेला आहे तसा हा स्विच ओपन असेल. पण स्पिन टबचं झाकण बंद केलं की हा मायक्रो स्विच काय होईल ऑन होईल. मायक्रो स्विच ऑन केलं की आता न्यूट्रल सप्लायचं जे न्यूट्रल ड्रेन ते ह्या मायक्रो स्विच मार्फत कुठे मिळेल स्पिन टायमरला मिळेल. आणि स्पिन टायमर आपण काय करणार आहे ऑन केला की स्पिन टायमर ऑन केल्यानंतर मात्र जसे वॉश टायमर मध्ये तीन टर्मिनल आहेत म्हणजे वॉश टायमर एखाद्या टू वे स्विच सारखा आहे पण स्पिन टायमर जो आहे तो वन वे स्विच सारखा आहे. ह्यामध्ये ह्याप्रमाणे तीन टर्मिनल आहेत दोनच टर्मिनल आहेत. स्पिन टायमर ऑन केला की हे दोन टर्मिनल एकमेकांना काय होतील चिकटतील. ओके म्हणजे दिस विल ऑन दिस स्विच म्हणजे हे स्विच ऑन केला जाईल. स्पिन टायमर ऑन केल्यामुळे हा त्यातला जो स्विच आहे तो ऑन होईल. स्पिन टायमर ऑन केला की स्विच ऑन झाल्यामुळे सप्लायचं न्यूट्रल टर्मिनल हे कशाला मिळेल दिस इज स्पिन मोटर SM इथं सगळी नावं दिलेली आहेत त्याच्यावरून तुम्हाला इथं एब्रिविएशन दिलेले आणि त्याचे फुल फॉर्म दिलेले त्यामुळे तुम्हाला सर्किट डायग्राम मध्ये कुठं कुठं काय काय आहे ह्याचा अभ्यास करणं सोपं जाईल. ही जी स्पिन मोटर आहे ह्या स्पिन मोटरला आपण सप्लायचं न्यूट्रल टर्मिनल मिळेल. फेज टर्मिनल तर थेट मिळालेला आहेच ऑलरेडी डायरेक्टच दिलेला आहे. हा जो कॅपेसिटर आहे तो हे स्टार्टिंग वाइंडिंग आहे. ह्या स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीज मध्ये जोडला आहे आणि सपोज त्यामुळे हा ही मोटर क्लॉकवाईज दिशेने फिरेल. आता ह्यामध्ये काय इथे बेल्ट ड्राईव्ह वापरलेला होता पण इथं काय केलेलं आहे आपण स्पिन मोटर डायरेक्ट स्पिन मोटरच्या शाफ्टवर डायरेक्ट स्पिन ड्रम बसवलेला आहे त्यामुळे ही मोटर फिरायला लागली की मोटर फिरायला लागली की क्लॉकवाईज दिशेने हा ड्रम जोरात फिरायला सुरुवात होईल. हा स्पिन ड्रम फिरला की सेंट्रीफ्युगल फोर्समुळं
हा जर वेगाने ड्रम फिरायला लागल्यानंतर त्या कपड्यामध्ये साठलेले जे पाणी ते सेंट्रिफ्युगल फोर्समुळं ह्या ड्रमला पाडलेले जे छिद्र आहेत, म्हणजे आपण बघा फिजिक्स मध्ये सेंट्रिफ्युगल फोर्सचा ह्या वॉशिंग मशीनच्या ह्या स्पिन ड्रम साठी उपयोग करून घेतलेला आहे. दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ फिजिक्स ऑर ऍप्लिकेशन ऑफ वन टाइप ऑफ फोर्स इन दिस मशीन. तो सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे त्या फोर्समुळं ते पाणी ह्या छिद्रातून बाहेर फेकलं जाईल आणि कपड्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो निघून जाऊन कपडे बऱ्यापैकी सुकवले जातील. ही क्रिया करत असताना आपली पारंपरिक कपडे पिळण्याची जी क्रिया आहे ज्याच्यामध्ये कपड्याचे धागे कमकुवत होण्याची शक्यता असते, तशा प्रकारे धागे कमकुवत होऊ शकत नाही. कारण स्पिन ड्रम मध्ये आपण फक्त ड्रम फिरवतोय, कपड्याला कुठलीही इजा पोहोचत नाही, कपडे सुकवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. आता स्पिन ड्रम फिरल्यानंतर जे पाणी उडणार आहे त्या छिद्रामधून ते पाणी परत वॉशटबच्या तळाशी जसा हा ड्रेन पाईप जोडला तसा स्पिन टबच्या तळाशी पण ड्रेन पाईप जोडलेला आहे, ते जे पाणी त्या पाईप मधून ड्रेन पाईप द्वारे आपण बाहेर काढू शकतो. जोपर्यंत स्पिन टाइमर ऑन स्थितीत आहे तोपर्यंत स्पिन मोटर फिरत राहील, तोपर्यंत स्पिन ड्रम फिरत राहील आणि तो टायमिंग म्हणजे तेवढी वेळ संपल्यानंतर हळूहळू अँटीक्लॉकवाईज दिशेने स्पिन टायमर फिरून स्पिन टायमर ऑफ होईल आणि स्पिन टायमर ऑफ झाला की स्पिन मोटर आणि स्पिन ड्रम फिरायचं थांबेल. स्पिन मोटर फिरायची थांबली किंवा स्पिन ड्रम फिरायचं थांबला की आपण काय करणार आहे, स्पिनिंग केलेले जे कपडे जे सुकलेले कपडे ते स्पिन टबचं झाकण उघडून त्या ड्रम मधून काढून आपण काही वेळासाठी बाहेर मोकळ्या हवेत किंवा उन्हात वाळायला ठेवणार आहे. अशा रीतीने ह्या वॉशिंग मशीन मध्ये वॉशिंग, रिन्सिंग आणि स्पिनिंग ह्या तीन क्रिया कशा केल्या जातात ह्या सर्किट डायग्रामच्या आधारे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तर सर्किट डायग्राम पण तुमच्या लक्षात आलेले असेल, सर्किट डायग्राम वरून ही मशीन काम कसं करते हे पण तुमच्या ध्यानात आलेलं असेल. तुम्हाला वॉशिंग मशीनचे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची रचना आणि कार्यपद्धती ह्या दोन्ही बाबी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्या बाबतीत तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला जरूर कळवा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.